बातमी येत आहे जेजुरी गडावरून. अखंड महाराष्ट्र राज्याचे कुलदैवत जेजुरी गडावर उद्यापासून चंपाषष्ठी सडयात्रा उत्सवाची सुरुवात होणार आहे. करवीर पीठाचे शंकराचार्य नृसिंह भारती यांच्या हस्ते खंडोबा आणि म्हाळसा देवीच्या उत्सव मूर्तीची स्थापना होऊन चंपाषष्ठी उपासनेला सुरुवात होणार आहे. जेजुरीत चंपाषष्ठी निमित्त येणाऱ्या भाविकांसाठी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती ही जेजुरी देवस्थान ट्रस्टच्या वतीने देण्यात आली आहे. जय मला, मी मंगेश अशोकराव होणे, विश्वस्त श्री मार्तंड देव संस्थान जेजुरी. उद्यापासून चंपाषष्ठी उत्सवाची सुरुवात होणार आहे. उद्या परमपूज्य शंकराचार्य कोल्हापूर पीठाचे नरसिंह भारती यांच्या हस्ते घटस्थापना होणार आहे व 18 तारखेला सोमवारी चंपाषष्ठी उत्सवाची सांगता होणार आहे. चंपाषष्ठी दिवशी देवाचा अवतार होतो असे आपल्या मानले जाते व त्यामुळे हा उत्सव ज्यांचं कुलदैवत खंडोबा आहे हा त्यांच्या घरात हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या ठिकाणी देवभेट करण्यासाठी देव आणले जातात आपापल्या घरातले व देवाची भेट करून तळी भंडार करून भक्तिभावाने दर्शन करून भाविक आपापल्या घरी जातात व चंपाषष्ठी झाल्यानंतर चंपाषष्ठीच्या दिवशी भरीत रोडग्याचा नैवेद्य दाखवून तळी भंडार आपल्या घरी करून या उत्सवाची सांगता होते.